राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय. तसंच पिंपळकरने कोणतीही धमकी दिली नाही असंही बावनकुळे म्हणतात. त्यामुळे बावनकुळेंनी पिंपळकर हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याची कबुली देत विरोधकांच्या टीकेला जबाब दिलाय. शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली, त्यानंतर आरोप प्रत्यारोपांची राळ उठली. सुप्रिया सुळेंनी तर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन काही बरं वाईट झालं तर त्याला गृहखातं जबाबदार असेल असा इशारा दिला होता. दरम्यान भाजपने आपली चूक मान्य करावी असं म्हणत अजित पवारांनी भाजपला धारेवर धरलेलं आहे. सौरभ पिंपळकरनी कधीही शरद पवार साहेबांना कुठल्याही त्या रेकॉर्डमध्ये बघा, पवारांना धमकी दिली नाही आहे. ती धमकी वेगळ्या फेसबुकवरनं आहे आणि त्यामुळं त्याला सपोर्ट करणे हे सुद्धा वाईट आहे, चुकीचं आहे. आम्ही समर्थन करत नाही. पण मला या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजीला विनंती करायची आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये यापेक्षाही जे जे वाईट लिहिलं गेलं, यापेक्षाही देवेंद्रजींना धमकी वजा मोठ्या प्रमाणावर अश्लील शब्दामध्ये लिहिलं गेलं. मागच्या महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात सरकार उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर रूममधनं मोठ्या प्रमाणात गोष्टी त्या ठिकाणी देवेंद्रजीबद्दल झाल्या, त्या पूर्ण काढल्या पाहिजे सरकारने. जर एखादी व्यक्ती आम्ही तुमचा दाभोळकर करू म्हणजे काय करू, डॉक्टर करू, ते डॉक्टर होते म्हणून डॉक्टर करू, पवारसाहेब पण डॉक्टरेट आहेत, त्याच्यामुळं याला काही अर्थ नाही. बावनकुळेसारख्या व्यक्तींनी हे अशा त्यांच्याकडनं ही अपेक्षा अजिबात नाही. सरळ मान्य केलं पाहिजे की आमच्या माणसाचं चुकलं आहे, हे असं होता कामा नये. ह्याच्यात महाराष्ट्राची जी काही संस्कृती सगळ्यांनी सांभाळली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.